गट्टू बनला खरा सैनिक। पबजी गेम ने मुलांना वेड केलं होतं। गट्टू आणि चिंकी सुद्धा बाबांचा मोबाईल घेऊन बसायचे आणि पबजी खेळायला सुरुवात करायचे। हे काय करताय मुलांनो? बाबा आम्ही गेम खेळत आहोत। गेम खेळताय? पण तुम्ही तर बसून आहात, मग खेळताय कुठे? अहो बाबा, आम्ही बसल्या बसल्या गेम खेळतोय, मोबाईल गेम। अच्छा, कोणता गेम खेळताय? कॅन्डी क्रश? अहो बाबा, कॅन्डी क्रश तर जुना झाला, आम्ही तर नवीन वाला खेळत आहोत। आता समजलो, लूडो खेळत आहात काय बाबा तुम्ही? पण लूडो खूप कंटाळवाणा आहे, आम्ही तर पबजी खेळत आहोत। पबजी? मी जिंकलो, मी जिंकलो, जय पबजी, जय पबजी। दादा आता माझी पाळी। नाही, मला अजून खेळायचं आहे। बाबा तुम्ही सांगा ना दादाला। गट्टू जरा दाखव तर, मी पण खेळून बघतो। काय तुम्ही पण पबजी खेळणार? हे घ्या। बाबा मोबाईल घेऊन पबजी खेळतात। बाबा तुम्ही तर मेलात, मारलं त्यांनी तुम्हाला। हे घे बाबा, तूच खेळ, मला तर हे मारामारी वाले गेम अजिबात आवडत नाहीत, मला तर तो कॅन्डी क्रशच आवडतो। बाबा जातात आणि मुलं परत पबजी खेळायला सुरुवात करतात। काय तुम्ही पण मुलांसोबत गेम खेळायला बसलात, तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे ना। का, काय झालं? अहो ते सारखं फक्त पबजी पबजी करत असतात, ना नीट जेवतात, ना मैदानात जाऊन खेळतात, फक्त पबजी पबजी पबजी। मी तर कंटाळले या पबजीला, अभ्यास सुद्धा नीट करत नाहीत। रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस। गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र सुट्टीचा आनंद घेत होते। सगळे हॉल मध्ये बसून पबजी खेळत होते। ये मी जिंकलो, जय पबजी, जय पबजी। तेवढ्यात आई येते। मुलांनो खूप झालं पबजी खेळणं, आता अभ्यास करा। अहो काकू, आम्हाला सैनिक बनायचं आहे। त्यासाठी अभ्यास करावा लागतो। नाही, आम्ही पबजी खेळून सुद्धा सैनिक बनू शकतो। पबजी मध्ये बंदूक चालवणं, शत्रूला मारणं सगळं शिकलो आहो आम्ही। मुलांचं बोलणं ऐकून आई अस्वस्थ होते। असेच काही दिवस निघून जातात। मुलांना पबजी खेळण्याची सवय लागते आणि मुलांचे आई बाबा अस्वस्थ होतात। अचानक एक दिवस भारत सरकार पबजीला बॅन करते आणि पबजीची सवय लागलेल्या गट्टू आणि चिंकीची अवस्था वाईट होते। काय गरज होती पबजी बॅन करण्याची? आम्हाला सैनिक बनायचं होतं, आता आम्ही कसे काय बनणार? आता आम्ही काय खेळणार? मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, त्यांनी तुमचा व्यायाम पण होईल आणि तंदुरुस्त पण राहाल, मग तर तुम्ही नक्कीच सैनिक बनाल। नाही, आम्हाला पबजी खेळायचं आहे। असं म्हणून गट्टू आणि चिंकी रडायला लागतात। तेवढ्यात गट्टू आणि चिंकीचे मामा येतात। मामा आर्मीचे मोठे ऑफिसर होते। कशी आहेस ताई, मुलांना काय झालंय? पबजी बॅन झाला आहे ना, त्याचाच परिणाम आहे हा। मामा आम्हाला तुझ्यासारखं सैनिक बनायचं होतं, पबजी बॅन झाला, आता आम्ही सैनिक कसं बनणार? हे ऐकून मामा हसायला लागतात। बघितलंस हरीश, मी तर कंटाळले, आता तूच उतरव यांचं पबजीचं भूत। मग मामा सगळ्या मुलांना एकत्र करतात आणि म्हणतात, मुलांनो तुम्हाला माहिती आहे का मी सैनिक कसा बनलो? कसे? लहानपणी मी घरात बसून फक्त व्हिडिओ गेम खेळायचो, व्यायामच नाही करायचो आणि खूप जाड झालो होतो। मग काय झालं? मी जेव्हा सैनिक बनण्यासाठी गेलो तेव्हा मला काढून टाकलं गेलं असं सांगून की तुम्ही खूप जाड आहात। मग तुम्ही काय केलं? मी व्हिडिओ गेम बंद केला आणि मैदानात जाऊन खेळायला लागलो, मग माझा लठ्ठपणा कमी झाला आणि मी सैनिक बनलो। आम्हाला पण सैनिक बनायचं आहे। तू नाही सैनिक बनू शकत। असं का बरं? कारण की तू घरात बसून गेम खेळतोस, मग तू जाड होशील आणि रिजेक्ट होशील। तर मग आम्ही काय केलं पाहिजे? मोबाईल वर गेम खेळणं बंद करा आणि मैदानात जा, तिथे व्यायाम करा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, मग तुम्ही पण माझ्यासारखं फिट राहाल आणि सैनिक बनू शकाल। खरंच मामा? हो मुलांनो, पबजी खेळल्यामुळे कोणी सैनिक नाही बनत आणि बंदूक चालवणं पबजी सारखं सोपं नाही, त्याचं वेगळं ट्रेनिंग असतं। जर तुम्हाला ती ट्रेनिंग घ्यायची असेल तर आधी सिलेक्ट व्हावं लागेल आणि सिलेक्ट होण्यासाठी मैदानी खेळ खेळावे लागतील आणि अभ्यास पण करावा लागेल। आम्ही समजलो मामा, आता आम्ही थोडा वेळ अभ्यास करू आणि मग मैदानात जाऊन फुटबॉल खेळू।
मोबाईल गेम्स फक्त मनोरंजनासाठी असतात, आम्ही ते जास्त नाही खेळणार. अशा प्रकारे मुलांच्या डोक्यावरून पबजीचं भूत उतरतं आणि मुलं समजूतदार बनतात.